नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पावली ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग दहावा आंघोळ करून आदित्य बाथरूममधनं बाहेर आला आंघोळ केल्यामुळे आता त्याला जरा फ्रेश वाटत होतं हँग कमी झाला होता जड झालेलं शरीर मोकळं झालं होतं आकांक्षा आदित्यच्या उघड्या सतेज शरीराकडे कुतूहलात्मक नजरेनं बघत होती त्याच्या त्या पुष्ट शरीराकडे बघताना नकळत तिच्या मनाची चलबिचल झाली चल होती एका विचित्र जाणीवेनं शरीराला सूक्ष्म कंप सुटला होता गेल्या आठ वर्षात तिच्या आयुष्यात अनेक पुरुष आले होते तिच्या शरीराशी खेळले होते तिनेही त्यांना प्रतिसाद दिला होता पण मनात असे तरंग उठवणारी जाणीव हो, कधी तिला झाली नव्हती आदित्य वॉर्ड्रोब उघडून त्यात काहीतरी शोधत होता शोधता शोधता वैतागलासारखा तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता काय शोधतोयस आपल्या भावनांना आवर घालत आकांक्षाने विचारलं माझा चेक्सचा शर्ट होता एक कुठे ठेवलाय सापडत नाही ही सुद्धा मोठी विचित्र आहे मी नको नको म्हणत असताना माझं सगळं सामान आवरलं बॅगेतले कपडे तिन्हीच लावलेत वॉर्ड्रोबमध्ये आदित्यचं सगळं हवं नको प्रतीक्षा बघते एवढंच नव्हे तर त्याच्या बेडरूममध्ये सुद्धा येते हे ऐकून कुठेतरी आकांक्षाच्या हृदयात कळ उठली प्रतीक्षाच्या मनात आदित्याबद्दल काहीतरी कोचावरनं उठून ती आदित्यच्या जवळ येत म्हणाली मी बघते दे मी दुसरा शर्ट घालतो आकांक्षाचा चेहरा एकदम पडला हिरमुसल्यासारखा झाला बोलून गेल्यावर आदित्यलाही ते जाणवलं होतं स्वतःला सावरून घेत तो म्हणाला अगं तिने कुठेतरी ठेवला असेल तर तो तुला तरी कुठला सापडायला आकांक्षाच्या चेहऱ्यावर पुन्हा चमक आली किंचित हसून ती म्हणाली बायकांचा स्वभाव बाईलाच माहिती असतो आता तुझ्या वॉर्डबला मी हात लावू नये असं तुला वाटत असेल तर गोष्ट वेगळी अरे 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 अरे, अरे, अरे तुम्ही बायका लगेच सुतावरनं स्वर्ग गाठता ओके बघ असं म्हणत आदित्य बाजूला झाला आकांक्षा उत्साहानं पुढं झाली वॉर्ड्रोबमध्ये लावलेले हँगर मागे पुढे करून बघायला लागली एका हँगरला नुसतीच पॅन्ट लटकवलेली होती त्या पॅन्टच्या खाली निळ्या रंगाचा एक चेक्सचा शर्ट होता आकांक्षानं तो हँगर बाहेर काढला आणि मग वरची पॅन्ट बाजूला करत म्हणाली हाच शर्ट तर नाही अरे कुठे होता हा आदित्य चकित होत म्हणाला आकांक्षाने स्मित करत शर्ट काढून त्याच्या हातात दिला हँगर पुन्हा वॉर्ड्रोबमध्ये अडकवून टाकला आणखीन काही हवं आहे हां ती समोरच्या हँगरवरची पांढरी पॅन्ट काढ आकांक्षाच्या अंगात उत्साह संचारला तत्परतेनं तिने पॅन्ट काढून त्याच्या हातात दिली आदित्यनं कपडे चढवले पॅन्टचा बेल्ट लावता लावता त्याने भिंतीवरच्या घड्याळात बघितलं अरे साडे दहा वाजले की मी तुला नाश्त्याचं विचारलंच नाही असं म्हणत आदित्यनं इंटरकॉम उचलला लक्ष्मीला सूचना दिली लक्ष्मी आम्ही डायनिंग रूममध्ये येतो आहे नाश्त्यासाठी दोघे हॉलच्या बाजूला असलेल्या डायनिंग रूममध्ये आले डायनिंग टेबलावर समोरासमोर बसले बारक्या नाश्त्याच्या प्लेट आणून टेबलवर ठेवायला लागला हा दोन माणसांचा नाश्ताय का जेवण आहे आकांक्षा चकित होत म्हणाली आदित्य काही न बोलता फक्त हसला आकांक्षाने समोरच्या प्लेटमधला स्लाइस उचलला मग त्यावर लोणी लावत ती म्हणाली एक विचारू हां विचार की स्मृतीला पाचगणीला केव्हा पाठवलंस तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्याच एखाद्या शाळेत का नाही घातलं मग अगं तुला सांगितलं ना मी मुंबईला आत्ता आलो आहे इथे येण्यापूर्वी मी कोल्हापुरात होतो तिथे असताना तिला पाचगणीला ठेवलं होतं सुट्टीमध्ये मी तिला घेऊन येतो मग सुट्टी संपेपर्यंत ती माझ्याजवळच राहते तशी थोडी हट्टी आहे एखादी गोष्ट तिच्या मनात आली की तेच करणार मग कुणाचंही तिथे काहीही चालत नाही याबाबतीत ती तुझ्यावर गेली आहे आदित्य हसून बोलून गेला पण मग एकदम चपापला आणि विषय बदलत म्हणाला अगं स्मृती हाच माझ्या आयुष्याचा एकमेव आधार आहे त्यामुळे तिची कुठलीही गोष्ट मी टाळत नाही खरं तर याही वेळी तिला आणायला मीच जाणार होतो पण मुंबईतलं हे माझं पहिलं टेंडर आहे म्हणून प्रतीक्षा गेली तिला आणायला प्रतीक्षेचं आणि तिचं फार छान जमलं आहे पुन्हा प्रतीक्षा आकांक्षाला राहावलं नाही आवाजात सहजता आणायचा प्रयत्न करत ती म्हणाली प्रतीक्षावर तुझा खूप विश्वास दिसतो आहे अगं विश्वास ठेवण्यासारखीच आहे ती नागपूरपासून तुझ्याबरोबर आहे नाही नाही कोल्हापूरपासून हां म्हणजे कोल्हापूरची राहणारी आहे पूर्वी राहत होती आता माझ्याबरोबर मुंबईत आली आहे इथे ह्या बंगल्यात राहते नाही एस वी रोडवर एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे तिथे राहते एकटीच हो का तिला नातेवाईक नाही आहेत म्हटलं तर आहेत म्हटलं तर नाही आहेत म्हणजे कोल्हापुरात तिचे एक दूरचे काका आहेत आई वडील वारल्यानंतर ती त्यांच्याकडे राहत होती खूप हालात दिवस काढलेत तिने बी ए झाली आहे पण हे शिक्षणसुद्धा तिने आपल्या हिमतीवर केलं आहे छोट्या मोठ्या नोकऱ्या करत घरोघरी जाऊन शिकवण्या करत आणि एवढं सगळं करूनसुद्धा काका काकूंनी कधी तिला चांगली वागणूक दिली नव्हती ते नेहमीच तिला आपला भार समजत राहिले खरं सांगू आकांक्षा तिची ही सगळी कहाणी ऐकल्यावर मला माझं बालपण आठवलं होतं माझ्या आणि तिच्या आयुष्यातलं हे साम्य बघून मी तिला नोकरी दिली आणि आजपर्यंत तरी तिने मला कुठल्याही तक्रारीला कधीही वाव दिलेला नाही उलट आता तर ती माझ्या बिझनेसमधली एक अविभाज्य घटक बनली आहे केवळ बिझनेसमधलीच नकळत आकांक्षा बोलून गेली आणि आदित्यनं एकदम चमकून तिच्याकडे बघितलं आत्तापर्यंत आकांक्षा केवळ उत्सुकतेपोटी हे सगळं विचारती आहे असं त्याला वाटलं होतं काय म्हणायचं आहे तुला कपाळावर आठ्या घालत आदित्यनं आकांक्षाकडे बघितलं बोलून गेल्यावर आकांक्षा एकदम चापापली होती आदित्यचा आत्ताचा तीव्र स्वर ऐकून ती आणखीनच भावरली सॉरी मान खाली घालत आकांक्षा हलक्या आवाजात म्हणाली मला एवढंच म्हणायचं होतं की प्रतीक्षाच्या मनात तुझ्याविषयी काही नाजूक भावना आदित्य एकदम गप्प झाला आकांक्षा मनातनं अस्वस्थ झाली आदित्यच्या या गप्प राहण्याचा अर्थ काय घ्यायचा पण धीर करून ती म्हणाली असं काही बोलायचा विचारण्याचा अधिकार मला नाही आहे हे मलाही कळतं आहे आदित्य पण प्रतीक्षेविषयी मला थोडं कुतूहल वाटतं आहे म्हणून कसलं कुतूहल हेच केवळ तुझी सेक्रेटरी या नात्यानं तिनं माझ्याकडे येण्याचं धाडस केलेलं नसावं खरंय खरंय तुझं प्रतीक्षाला सगळं काही माहिती आहे माझी सगळी कहाणी मी तिला सांगितली होती आणि माझ्या मनातली ही बदल्याची आग ही बेचैनी ही, ही अस्वस्थता एकदा तरी तुझी भेट झाल्याशिवाय कमी होणार नाही हे सुद्धा अनेकदा मी तिला बोलून दाखवलं होतं म्हणजे माझ्याकडे येताना तिला हे सगळं माहिती होतं हां आणि ह्या उलाघालीतून माझी सुटका व्हावी याच हेतूनं सगळा संकोच बाजूला ठेवून ती तुझ्याकडे आली होती प्रतीक्षाला सगळं माहिती होतं आदित्य सारख्या पतीला सोडणारी स्मृतीसारख्या मुलीच्या ममतेला ठोकर मारणारी ती स्त्री म्हणजे आपणच आहोत हे प्रतीक्षाला माहिती होतं हे ऐकून आकांक्षा मनातून कमालीची अस्वस्थ झाली आपली ही अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न करत ती काहीशा दुखऱ्या आवाजात म्हणाली याचा अर्थ प्रतीक्षाला तू फार जवळची मानतोस अगं त्याशिवाय का मी तिला हे सगळं सांगितलं आदित्य शांत स्वरात म्हणाला आकांक्षाला पुढे आणखीन काही विचारायचं धाडस झालं नाही ती गप्प झाली नाश्ता संपून दोघे पुन्हा बेडरूममध्ये आले आकांक्षा सोफ्यावर बसली आदित्य बेडवर आडवा झाला बराच वेळ कोणी काही बोललंच नाही शेवटी ती शांतता असह्य होऊन आकांक्षाच म्हणाली आदित्य एक विचारू नागपूर केव्हा सोडलंस तू गेल्यानंतर साधारण वर्षा दीड वर्षाने मग नागपूर सोडून एकदम कोल्हापूरला कसं काय गेलास माझ्याच व्यवसायातली सत्यविजय पाटील नावाची एक बडी आसामी होती एकदा नागपूरला ते आलेले असताना त्यांची आणि माझी भेट झाली माझं काम बघून ते खुश झाले त्यांनी मला कोल्हापूरला यायला सुचवलं नागपूरपेक्षा कोल्हापुरात जास्त वाव आहे असं ते म्हणाले होते त्यावेळी काकूंचं नुकतंच निधन झालं होतं त्यामुळे माझंही नागपुरात मन रमत नव्हतं आणि तसंही नागपुरात आता माझं कोणी राहिलेलं नव्हतं होत्या त्या फक्त आठवणी आणि त्याही कडवट मन विषण्ण करणाऱ्या म्हणून मग पाटील साहेबांचा सल्ला मानला आणि मी कोल्हापूरला गेलो इथे येईपर्यंत तू कोल्हापुरातच होतास हो शब्द दिल्याप्रमाणे पाटील साहेबांनी मला खूप मदत केली रेल्वेचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं अडीअडचणीला आड़ मदत केली पाटील साहेबांच्या पत्नीचेही माझ्यावर खूप उपकार आहेत छोट्या स्मृतीचा भार त्यांनी स्वतःवर घेतला होता आणि त्यामुळे माझ्या व्यवसायाकडे मला लक्ष देता आलं लवकरच कोल्हापुरात मी माझं बस्तान बसवलं सुदैवानं मला सहकारी चांगले मिळाले विश्वासू प्रामाणिक जीवाला जीव देणारे पण मग कोल्हापुरात तुझं एवढं चांगलं बस्तान बसलेलं असताना ते सगळं सोडून तू मुंबईला कसं आलास तुझ्यासाठी आलो माझ्यासाठी आकांक्षानं काहीसं चमकून आदित्यकडे बघितलं आठ वर्षांनी तुला माझी आठवण झाली अगं तुझी आठवण व्हायला तुला मी विसरलोच कुठे होतो आठ वर्षातला प्रत्येक क्षण आणि क्षण तू माझ्या डोक्यात होतीस तुझा शोध घेण्यासाठी मी काय काय केलं किती पैसे खर्च केले हे सांगायला लागलो ना तर उरलेले छत्तीस तास तुझा पुरणार नाहीत बोलता बोलता आदित्यने तिला पुन्हा एकदा अठ्ठेचाळीस तासांची आठवण करून दिली होती आकांक्षाचा चेहरा खाडकन उतरला होता थोडक्यात सांगायचं तर गेल्या आठ वर्षांपासनं मी तुझा शोध घेत होतो पण एवढ्या मोठ्या मुंबई तुझा शोध घेणं सोपं नव्हतं त्यातून तू मुंबईतच आहेस आणखीन कुठे आहेस हे सुद्धा मला माहिती नव्हतं आकांक्षा खाली मान घालून ऐकत होती पण तुझं सिनेमाचा वेळ बघता तू मुंबईतच असणार असं मला वाटत होतं कोल्हापूरला आल्यावर थोडं बस्तान बसल्यानंतर महिना पंधरा दिवसांनी मी स्वतः मुंबईत येऊन तुझा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता स्टुडिओ स्टुडिओत फिरलो होतो मॉबसिनसाठी एक्स्ट्रा सप्लाय करणाऱ्यांना सुद्धा जाऊन भेटलो होतो पण आकांक्षानं मान वर करून आदित्यकडे बघितलं तिच्या डोळ्यातला प्रश्न वाचल्यासारखा आदित्य म्हणाला पण मी जिद्द सोडली नव्हती प्रतीक्षाने मला कितीतरी समजावण्याचा प्रयत्न केला होता पण मला काकूंना दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं शेवटी तुला शोधण्याचं काम मी मुंबईतल्या एका डिटेक्टिव्ह एजन्सीवर सोपवलं होतं तुला शोधायला एजन्सीलाही जवळजवळ वर्ष लागलं होतं पण शेवटी त्यांनी तुला शोधून काढलं होतं तू कोण आहेस आणि काय करतेस हे जेव्हा त्यांनी मला कळवलं तेव्हा मला प्रचंड धक्का बसला होता असं काही आपल्याला ऐकायला मिळेल याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती ज्या फिल्मस्टार होण्याच्या वेडापायी तू आपलं घरदार सोडलं होतंस ते तुझं स्वप्न पूर्ण झालं नाही याची कल्पना मला आली होती पण तू असं काही खरं सांगतो आकांक्षा हे ऐकल्यावर क्षणभर वाटलं होतं की तुझा शोध लागलाच नसता तर किती बरं झालं असतं निदान माझ्या मनातल्या तुझ्या प्रतिमेला तडातरी गेला नसता आकांक्षानं डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं मग काहीशा अस्पष्ट स्वरात म्हणाली खरंच खरंच तू माझा शोध घेण्याचा प्रयत्न केला नसतास तर किती बरं झालं असतं आदित्यनं काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं पण पुन्हा मिटलं तू मला विसरला असशील आकांक्षा बोलत होती तू मला विसरला असशील पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू केलं असेल असं समजून आत्तापर्यंत जसं मेलेल्या मनानं मी जगत होते तसंच पुढेही जगत राहिले असते पण आता यापुढे तसं जगणं मला शक्य होईल असं नाही वाटत कारण अठ्ठेचाळीस तासांसाठी का होईना तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलास आणि माझ्या मेलेल्या मनात पुन्हा मोह निर्माण केलास तुला स्मृतीला मी विसरून गेले होते तुमच्या आठवणी मी मनाच्या तळाशी दाबून टाकल्या होत्या जे आणि जसं आयुष्य माझ्या वाट्याला आलं ते मी मुकाट्यानं स्वीकारलं होतं पण तुझ्या येण्यानं ते पुन्हा ढवळलं गेलं आहे आता प्रयत्न करूनसुद्धा मला ते स्थिर करता येणार नाही का केलंस आदित्य तू असं का केलंस आकांक्षानं आपला चेहरा उंजळीत लपवला आणि ती गदगदून रडायला लागली आदित्य एकटक नजरेनं तिच्याकडे बघत होता त्याला हेच तर हवं होतं यासाठी तर त्यांनी एवढा सगळा आटापिटा केला होता जे काही आकांक्षा विसरू पाहत होती विसरली गेली होती ते सगळं पुन्हा त्याला तिच्या समोर उभं करायचं होतं तिच्या मनातली अपराधीपणाची बोचणी त्याला आणखीन धारधार बनवायची होती त्या धारधार बोचणीनं ती पुन्हा घायाळ व्हावी हेच तर त्याला हवं होतं आणि आत्ता तेच घडत होतं ताज्या झालेल्या आठवणींना पुन्हा मनाच्या तळाशी दाबून टाकणं तिला फार अवघड जाणार होतं पावलोपावली तिला त्याची स्मृतीची आठवण बेचैन करणार होती यापुढच्या आयुष्यात तिला कुठलंही सुख कुठलाही आनंद मनापासनं उपभोगता येणार नव्हता तिच्या त्या सुखाला आनंदाला कुठेतरी अपराधीपणाची नैराश्याची अपुरेपणाची किनार असणार होती खर तर आकांक्षाची ही घायाळ अवस्था बघून त्याला आनंद व्हायला हवा होता इतकी वर्ष धगधगणाऱ्या मनाला थंडावा मिळायला हवा होता मनोमन तो सुखावून जायला हवा होता पण तसं झालं नव्हतं म्हणजे आकांक्षाची ही अवस्था बघून तसा तो सुखावला होता आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतल्याचं थोडंफार समाधानसुद्धा त्याला वाटलं होतं पण जेवढ्या समाधानाची जेवढ्या आनंदाची अपेक्षा त्यांनी केली होती तेवढ्या आनंदाची समाधानाची अनुभूती मात्र त्याला झाली नव्हती उलट मनातनं तो काहीसा अस्वस्थ झाला होता कुठला तरी त्याच्या मनातला एक सुप्त कप्पा त्याला आकांक्षाचा विचार करायला भाग पाडत होता बराच वेळ तो ह्याच मानसिक तंद्रीत गुंतून डोळे मिटून तसाच पडून राहिला होता कड्याळात दोनसे टोल पडले तसे त्यांनी दचकून डोळे उघडले पाहिलं तर आकांक्षा तशीच सोफ्यावर बसलेली होती कपाळाला हात लावून आदित्यनं एक नजर तिच्याकडे टाकून इंटरकॉम उचलला लक्ष्मीला रूममध्येच जेवण पाठवायला सांगितलं आणि मग आकांक्षाकडे बघत म्हणाला उठ तोंड वगैरे धुऊन घे मी जेवण मागवलं आहे नाही मला भूक नाही आहे आकांक्षा त्याच्याकडे न बघता म्हणाली उगाच काहीतरी सांगू नकोस दोन वाजलेत आणि भूक नाही सकाळी तू नाश्तासुद्धा व्यवस्थित केलेला नाही आहेस आकांक्षाने एकदम मान वर करून त्याच्याकडे बघितलं त्याच्या चेहऱ्यावरचे सौम्य भाव आवाजातला प्रेमळ अधिकार आकांक्षा मनातनं काहीशी चकित झाली होती एका क्षणी तो तिला कठोर वाटत होता तर दुसऱ्या क्षणी तो तिला पूर्वीचाच आदित्य वाटत होता तिच्यावर भरभरून प्रेम करणारा तिच्यावर प्रेमळ अधिकार गाजवणारा पण ह्यातलं त्याचं खरं रूप कोणतं होतं का जाणीवपूर्वक तो तिच्या मनात असा गोंधळ निर्माण करत होता तिच्या मनात पुन्हा एकदा मोह आसक्ती अपेक्षा निर्माण व्हाव्यात म्हणून या आशेवर मग निर्घृणपणे वार करता यावा म्हणून का खरोखरच त्याच्या मनात अजूनही आपल्याबद्दल आत्मीयता आहे प्रेम आहे मनातली चीड संताप याचा निचरा झाल्यामुळे त्याच्या मनातल्या आपल्याविषयीच्या पूर्वीच्याच भावना पुन्हा उफाळून तर आल्या नसतील पण ते कसं शक्य आहे आपलं खरं स्वरूप त्याला माहीत नसतं तर एक वेळ शक्य होतं पण आता आता हे आपलं उघडं नागडं स्वरूप बघितल्यावर ते कसं शक्य आहे पण आपण आदित्यला सर्वसामान्य पुरुषासारखं का समजतोय इतर पुरुषांच्या रांगेत त्याला का बसवतोय आदित्यनं आपल्या शरीरापेक्षा आपल्यावर आपल्या मनावर प्रेम केलं त्याच्यातलं हे वेगळेपण लग्नापूर्वीही आपल्याला जाणवलं होतं पण त्यावेळी ते समजून घेण्याची कुवत आपल्यात नव्हती आणि म्हणून तर उठतीस ना आदित्यच्या आवाजानं आकांक्षा भानावर आली काही न बोलता ती उठली आणि बाथरूमच्या दिशेनं गेली हात तोंड धुवून ती परत आली तेव्हा बारक्या टेबलावर दोन ताटं मांडून परत चालला होता आदित्य तिचीच वाट बघत होता ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली जेवताना कोणी काही बोललं नाही दोघेही मुकाट्यानं जेवत होते जेवण संपल्यावर स्वीट डिश म्हणून बारक्यानं श्रीखंडाचे दोन बाऊल आणून त्यांच्यासमोर ठेवले जेवल्यानंतर गोड खायची तुझी सवय अजूनही कायम आहे न राहून आकांक्षा म्हणाली काही सवयी अशा असतात की त्या सोडायच्या म्हटलं तरी सुटत नाहीत आदित्य गंभीर स्वरात म्हणाला त्याच्या बोलण्यातला गर्भितार्थ तिच्या लक्षात आला तुझीही मला तशीच सवय झाली होती असं तर त्याला सुचवायचं नव्हतं ना जेवल्यानंतर रोज तुला काही ना काही गोड खायला हवं असायचं आकांक्षा पूर्वीच्या आठवणीत हरवल्यासारख्या स्वरात म्हणाली आठवते एक दिवस काहीच गोड नव्हतं तर तू सरळ साखरेचा बाकाणा भरला होतास तू अजूनही काही विसरलेली दिसत नाहीस विसरायला हवं होतं का अगं आठ वर्षात माणूस स्वतःला सुद्धा विसरतो आठवणींचं काय घेऊन बसली आहेस खरं आहे तुझं आकांक्षा विषण्ण स्वरात म्हणाली आदित्यनं हा ठोमणा तिलाच मारला होता हे तिच्या लक्षात आलं होतं खरंय तुझं आदित्य कारण कधी कधी स्वतःला विसरणं हेच त्याच्या दृष्टीनं सोयीस्कर असतं नाहीतर त्याची बुद्धी त्याचा आत्मा त्याला त्याच्या चुकीची सतत जाणीव करून देत राहील माझ्याही एका चुकीनं मला स्वतःला विसरायला लावलं होतं आणि हे विसरणं किती भयानक असतं किती यातनामय असतं याची तू कल्पनाही करू शकणार नाही सादित्य माणूस नेहमी स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असतो त्याचे राग लोभ द्वेष मत्सर प्रेम वासना त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग असतो म्हणून माणूस जेव्हा स्वतःचं अस्तित्व विसरतो तेव्हा त्याच्या आणि एका प्रेतामध्ये काहीही फरक उरत नाही आदित्य तू भेटेपर्यंत मी सुद्धा अशीच एक चालतं बोलतं प्रेत होते रे आठ वर्षांपूर्वींची आकांक्षा आणि आत्ताची आकांक्षा यातला फरक आदित्यला अगदी ठळकपणे जाणवत होता बाली शहंकारी आणि स्वतमध्येच गर्क राहणारी आकांक्षा आता किती परिपूर्ण विचार करायला ला लागली होती ती बोलायची थांबताच आदित्य एक सुस्कारा सोडत म्हणाला माझी ही स्थिती त्यापेक्षा वेगळी नव्हती आकांक्षा तू गेल्यावर माझी ही अवस्था एखाद्या चालत्या बोलत्या प्रेतासारखीच झाली होती कारण तू माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनली होतीस आणि म्हणूनच तुझ्या तशा अचानक निघून जाण्यानं मी एकदम खचलो होतो स्वतःला रीता रिकामा अस्तित्वहीन समजायला लागलो होतो तुझ्या माझ्या स्थितीत फरक असला तर तो एवढाच होता की तुझ्यासारखं स्वतःला पूर्णतः विसरणं मला शक्य झालं नव्हतं काकूंनी स्मृतीने मला स्वतःला विसरू दिलं नव्हतं त्या दोघींसाठी मला स्वतःला सावरावं लागलं होतं डोळ्यांना झापड लावून जगण्याची एक दिशा निश्चित करावी लागली होती आकांक्षा आज माझ्याकडे सगळं काही आहे पैसा बंगला नोकर चाकर, प्रतिष्ठा काय कमी आहे मला पण तरी तरीसुद्धा मी अतृप्त आहे असमाधानी आहे अपुरेपणाची एक जाणीव मनाला कुरतडती आहे ही जाणीवच मला सतत अस्वस्थ करत असते मला बेचैन करत असते जे मी काही मी मिळवलं त्यापेक्षा कितीतरी अधिक काहीतरी गमावल्याची ही जाणीव माझ्या मनाला शांतता लाभू देत नाही कदाचित अपूर्णतेचा शाप मला जन्मतःच असावा वाटलं होतं तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं जीवन परिपूर्ण होईल पण पण तिथेसुद्धा हा अपूर्णतेचा शाप आडवा आला तुला गाडी बंगला पैसा हवा होता तो त्यावेळी माझ्याकडे नव्हता आणि आता हे सगळं आहे तर आकांक्षा खाली मान घालून ऐकत होती आदित्यच्या आवाजात आता कालच्यासारखा संताप घृणा तिरस्कार नव्हता होता तो एक उदास विषण्ण भाव एक दुखरी वेदना काहीतरी हातातून निस्तून गेल्याची दुखरी जाणीव श्रोते हो हा दहावा भाग इथेच संपला अकरावा आणि शेवटचा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो